युवक संघर्ष कृती समिती अध्यक्ष चंदगड। आज मी या ठिकाणी जिथं उभा आहे हा ढोलगरवाडी ते किटवाडचा रस्ता, म्हणजे मी आता जिथं उभा आहे ते हुसूर किटवाडच्या मधी उभे आहे। तर इथं जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपये खर्च करून शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सडक योजनेतून हे रस्ता करण्यात आला होता। तर ह्या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे आणि ते त्याची तक्रार ह्या ग्रामस्थांनी आमच्याकडे केली की आम्हाला न्याय पाहिजे, कारण हा एकदा रस्ता एकदा होऊन गेला, कॉन्ट्रॅक्टरने बिलं पास करून पैसे काढून खाल्ल्यानंतर याच्याकडे कोण पाहणार नाही, तेव्हा तुम्ही याची पाहणी करून हा रस्ता तुम्ही पाहणी करून याच्यावरती दाद मागावी अशी विनंती केली। त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून की हा रस्ता किती चांगल्या दर्जाचा झालेला आहे। हे बघा, अगदी हाताच्या बोटाने हा रस्ता निघतोय, हे बघा किती काम केलेलं आहे आणि याच्यामधून पाणी येत आहे। आणि सगळ्यात विशेष म्हणजे याच्यामध्ये माती आहे, म्हणजे हे जे अधिकारी आहेत जे रस्ता करून घेणारे ते हे कुठल्या प्रकारचा रस्ता करतायत, कसा रस्ता करतायत, म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार किती भ्रष्टाचार करावा हे अधिकाऱ्यांनी बी याची दखल घेणं जरूरी आहे। हे बघा याच्यामध्ये पाणी दिसतंय। काही दिवसापूर्वी चंदगडचे जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी लाच घेताना पकडले गेले, म्हणजे अधिकाऱ्यांना ह्याची काळजी नाही की जनतेचा पैसा असा कुणीतरी आणि कितीतरी बर्बाद करावा, त्याच्यामध्ये कुठंतरी थोडंफार तथ्य शोधून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊन ठेकेदारावर हे काम आहे ते संबंधित काम पुन्हा एकदा व्हायला पाहिजे अशी ग्रामस्थांची विनंती आहे। जर ह्या अधिकाऱ्यांनी याच्यात नाही लक्ष दिलं तर आम्ही संघर्ष कृती समितीमार्फत आंदोलन करणार आहे। त्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला पण, जो ह्याच्यावरती इंजिनियर आहे, जो कोण काहीतरी त्याचं वाघ काहीतरी नाव असं आहे त्याचं, त्याला पण याच्यामध्ये निलंबित केलं पाहिजे आणि ह्याची या रस्त्याची एकदा पाहणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकलं पाहिजे। असं नाही केलं तर आम्ही इशारा दिलेलाच आहे आणि आम्ही आंदोलन करणार आहे। एवढं बोलतो, थांबतो।